चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो। होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर, उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही। कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420-73-94-18, 8605-74-10-30 आणि 95-45-18-99-89। नमस्कार, हे दुपारी ग्रामपंचायत मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी हाती आली आहे। आपण पाहतो आहोत की सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान झाले होते, त्यानंतर टक्केवारी आली होती, त्यानंतर दुपारी 11 वाजेपर्यंत एक मतदान झालं, तो एक टप्पा होता, ती मतदान किती टक्केवारी झाली होती आणि आता 1:30 वाजेपर्यंत जी टक्केवारी ती हाती आलेली। आपण प्रथमतः सकाळी 9 वाजेपर्यंत जे 9:30 पर्यंत जे मतदान झालं 9 वाजेपर्यंत ते आपण सांगू इच्छितो। प्रथमतः 12.13% मतदान हे सकाळी 9 वाजेपर्यंत झालं होतं, त्याच्यामध्ये 6608 पुरुषांनी मतदान केलं होतं, तसेच 3732 महिलांनी मतदान केलं होतं, असे मिळून एकूण 10345 यांनी मतदान केलं होतं। हे त्यानंतर 9:30 ते 11:30 या वेळेत मतदान झालं आहे, ते म्हणजे मतदान एकूण मतदान झाले आहे ते 14286 अशी 86 झालं होतं आणि त्याच्यामध्ये पुरुष मतदारसंघ मतदार आहेत ते 3732 हे पुरुषांनी मतदान केलेलं होतं। त्यानंतर स्त्रिया आहेत त्या 11709 ह्या स्त्रियांनी मतदान केलं होतं, असे मिळून एकूण 14286 जणांनी 9:30 ते 11:30 या दरम्यान एक टप्पा पार पडला। आणि आता जी 1:30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची जी आकडेवारी हाती आली आहे ती आकडेवारी आहे, एकूण जी आकडेवारी येते आहे हाती म्हणजे 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत ती म्हणजे एकूण मतदान झालेलं आहे ते 39781 म्हणजे 47% हे मतदान झालेलं आहे दुपारी 1:30 वाजेपर्यंत। त्यामध्ये पुरुषांची संख्या आहे 20792 आणि स्त्रियांची संख्या आहे 18989। अशा पद्धतीने हे मतदान दुपारी 1:30 वाजेपर्यंत झालेलं आहे आणि 47.87% मतदान झालेलं आहे। त्यामुळे कणकवली तालुक्यातील जे ग्रामपंचायत निवडणूक आहे, म्हणजे 58 ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका लागल्या आहेत त्यासाठी मतदान सुरू आहे, प्रत्येक केंद्रावर मतदान सुरू आहे। निवडणूक अधिकारी तहसीलदार आर जे पवार यांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आपण हे मतदान ज्या ज्या केंद्रांवर जशाशा पद्धतीने माहिती येते तशाशा पद्धतीने आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत, कोकणसाथ लाईव्हच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत। सर्व लाईव्ह जी अपडेट आहे ती आपण देत आहोत। सकाळी च्या दरम्यान कणकवली कलमठ या ठिकाणी जे मतदान केंद्रावर म्हणजे मतदारांनी रांगा लावल्या होत्या त्यांना उमेदवार मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवत होते हे देखील पाहिलं आणि त्यानंतर ची परिस्थिती होती की पोलीस बंदोबस्त कलमठमध्ये तैनात करण्यात आलं होतं, कारण संवेदनशील एक मतदान केंद्र असं बोललं जातं, कारण त्यानंतर देखील काही सेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना आक्षेप देखील घेतला होता, कशा पद्धतीने हे प्रक्षोभ देत आहे किंवा मतदान आम्हीच दाखवत आहे असं काम करतात असं देखील बोललं होतं आणि त्यानंतर त्यांनी तक्रार देखील केली होती असं आपण कलमठमध्ये ऐकलं आहे। त्यानंतर माजी खासदार निलेश राणे हे कलमठ म्हणजे फणसनगर येथे मतदान केंद्रावर आले होते, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आज आणि त्या म्हणजे जी सध्याची अपडेट आहे ती कणकवलीमध्ये जे 52 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीचे अपडेट आपण सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना पोहोचवत आहोत। कशा पद्धतीने हे मतदान पार पडेल, मतदान शांततेत पार पडावं यासाठी सर्व नियोजन केले जात आहे। तहसीलदार आर जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती शांततेत पार पडत आहे। सर्व जे उमेदवार आहेत त्यांची धाकधूक वाढलेली आहे, कारण जसजसं मतदान जास्त होईल किंवा कमी होईल तसंजसं मतदानाचा टक्का हा त्यांच्या उमेदवारांच्या विजयावर ठरतो, त्यामुळे एकूण जे मतदान आहे ते जास्तीत जास्त व्हावं ह्यासाठी जे प्रयत्न सगळे उमेदवार करत आहेत। चुरसीच्या ग्रामपंचायती आहेत त्या म्हणजे कलमठ आहे, वागदे आहे, नांदगाव आहे, खारेपाटण आहे, ह्या शिवसेना आणि भाजप यांमध्ये म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजप यांमध्ये चुरस एकंदरीत आपल्याला दिसत आहे। जी नांदगाव ग्रामपंचायत होती ती भाजपची ह्या आधी भाजपकडेच होती आणि त्यानंतर पुन्हा ती भाजप आपला गट राखते काय याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे, म्हणजे पुढे काय होतं याकडे आता लक्ष राहिले। तसेच वागदेची ग्रामपंचायत होती ती शिवसेनेची होती, ह्या आधी शिवसेनेची सत्ता होती आणि ती शिवसेना पुन्हा गट आपला राखते काय हे पाहावं लागणार आहे।
कलमठ जी ग्रामपंचायत म्हणायची असेल तर कलमठ ग्रामपंचायतीमध्ये पहिली भाजपची सत्ता होती आणि त्यानंतर सरपंच पदाचे जे उमेदवार आहे यांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीदरम्यान समान समान मतं पडली होती आणि काही एक काही महिन्यासाठी हा चिठ्ठीवर शिवसेनेचा सरपंच बसला होता आणि त्यामुळे शिवसेने सत्ता तिथे होती आणि ती सत्ता आता पुन्हा शिवसेना आपल्या ताब्यात ठेवते काय कारण कलमठमध्ये तगडे दोन उमेदवार आहेत आणि त्यांचे काटेकी टक्कर होत आहे आपल्याला मगाशीच आपण पाहिलं की कशा पद्धतीचं वातावरण होतं दोन्ही बाजूला बूथ लावलेले आहेत आणि बूथांमध्ये जे भाजपचे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना पुरस्कृतचे रामदास विकाळ हे तेथे सरपंच पदासाठी भरलेला फॉर्म आहेत आणि ते आमदार वैभव यांच्या जवळचे मानले जातात तसेच संदीप मेस्त्री हे देखील युवा संघटनेचे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यामुळे आमदार नितेश राणे आणि राणे कुटुंबियाचे जवळचे मानले जातात संदीप मेस्त्री आणि त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे दोन्ही जण आपला गड राखण्यासाठी म्हणजे आपली सत्ता येण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं याकडे लक्ष देत आहे त्यामुळे एकंदरीत जर वातावरण कणकवली तालुक्यातील बघितलं तर 52 ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्याने जे निवडणुका होत आहेत सदस्य पदासाठी असतील सरपंच पदासाठी असेल या शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक जी यंत्रणा आहे ती देखील कामाला लागली आहे आणि आता दुपारी 1:30 47.87% मतदान झालेलं आहे आणि याच्यानंतर 4:30 देखील मतदान किती टक्के मतदान होईल कारण दुपारच्या सत्रात काही जण आराम करतात जेवणासाठी जातात त्यामुळे थोडासा टक्केवारी हा दुपारचा जो कमी असतो पण 1:30 जास्तीत जास्त मतदान झालेलं आपल्याला एक दिसत आहे कारण 47.87% म्हणजे 50% हे मतदान पोहोचेल असा एक अंदाज व्यक्त होत आहे. आपण पाहत राहा कोकण साध लाईव्ह नेहमी पाहत राहा आम्ही सर्व जे अपडेट आहे आम्ही आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.